नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. लोकल अपघातात गँगमनचा मृत्यू, संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांचा ठाणे स्थानकात रेल रोको, किंगकॉंग टोंगरीपाडा रहिवाशांचा ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा, पाणी कनेक्शन दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा, आणि पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त. ठाणे ते मुलुंड दरम्यान गँगमनला लोकलची धडक बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. महादेव स्वामी असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून संतप्त झालेल्या रेल्वे कर्मचारी संघटनेनं ठाण्याहून मुंबईकडे तसंच कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या रोखून धरल्यानं काही काळ लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दर महिन्याला अपघातात असे 2 कर्मचारी मृत्यू पावत असल्यानं रेल्वे प्रशासनाचा धिक्कार कर्मचाऱ्यांनी करून सुरक्षेबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान कोपरी पुलाजवळ महादेव स्वामी सोमवारी दुपारी 1:30 सुमारास इतर कामगारांसह रेल्वेमार्ग देखभालीचं काम करत होता तेव्हा स्वामी यांना धावत्या लोकलची झडप बसली. या अपघातात त्यांचे 2 तुकडे होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्यानं संतप्त झालेल्या रेल्वे कामगारांनी फलाट क्रमांक 2 आणि 3 वर रेल रोको करून आंदोलन केलं. यामुळे तब्बल 1.5 तास लोकल वाहतूक विस्कळीत होऊन रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं चाकरमानी प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडे कामगारांशी वानवा असून नवीन भरतीही करत नाहीत. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचं काम रात्री करून घेतातच पण दिवसाही करून घेतात. स्वामी हे 2 दिवसांच्या सुट्टीनंतर आजच कामावर रुजू झाले होते पण रेल्वेकडून कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं लोकलनं त्यांचा बळी घेतला असा आरोप कामगार करत होते. अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संतप्त कामगारांची समजूत काढल्यानं संध्याकाळी 4 वाजल्यानंतर लोकल वाहतूक सुरळीत झाली. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करू या साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. किंगकॉंग नगर डोंगरीपाडातील शेकडो रहिवाशांना ठाणे महापालिका पाणी पुरवठा करीत नसल्याच्या निषेधार्थ तेथील नागरिकांनी ठाणे महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी रहिवाशांच्या वतीनं पालिका आयुक्त असीम गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं. या विभागासाठी नळ जोडण्या दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय. ठाण्यातील घोडबंद रोडवरील डोंगरीपाडा आणि किंगकॉंग नगर या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना गेली अनेक वर्ष पाण्याची समस्या भेडसावती आहे. या ठिकाणी वसलेल्या 2000 सालानंतरच्या घरांना पालिकेनं नळ कनेक्शन्स दिलेली नाहीत. महापालिकेकडून ही अनधिकृत वस्ती असल्याचं कारण देऊन त्यांना पाण्याची नवीन कनेक्शन्स दिली गेलेली नाहीत. तसंच ज्यांना पाणी मिळतंय त्यांना मात्र चढ्या दरानं पाणी मिळतं. मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्यामुळे रहिवाशांना नळ जोडणी दिली तर पाणी चोरी थांबेल असा दावा रहिवाशांनी केलाय. मात्र नळ जोडणी दिली जात नसल्यानं हा अन्याय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थानिक नगरसेवकांना आवाज उठवला असतानाही प्रशासनानं दुर्लक्ष केलंच, किंबहुना पालिका मुख्यालयावर मोर्चा येणार असल्यामुळे पालिकेनं पोलीस बंदोबस्तात वाढ केली असल्याची माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोलच्या दरात झालेली ही 8वी दर कपात आहे तर डिझेलच्या दरात 4थी कपात आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 91 पैशांनी घट झाली होती तर डिझेलच्या दरात 84 पैशांनी कपात झाली होती. पेट्रोल आणि डिझेलची ही दर कपात आज रात्री मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर 70 रुपये 95 पैसे आहेत, ते साधारण 68 रुपये 95 पैशांच्या आसपास होण्याची शक्यता आहे। तर डिझेलचे सध्याचे दर 60 रुपये 11 पैसे आहेत, तर साधारणत 58 ते 11 पैशांपर्यंत ते खाली येण्याची शक्यता आहे। सर्वसामान्यांना स्वस्त घराचं आमिष दाखवून फसवणुकीच्या अनेक घटनांची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आलेली असताना आता पोलिसांनाच स्वस्त घराचं आमिष दाखवून गंडवण्याचा प्रयत्न एका तथाकथित बिल्डरनं चालवलाय। या घटनेची खबर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानं पोलीस आयुक्तालयातील मानव संसाधन विभागानं अशा बिल्डरांपासून सावध राहण्याचं आवाहन आपल्याच पोलिसांना केलंय। गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांसाठी घोडबंदर रोड येथील भागात स्वस्त घर बांधण्यात येत असल्याची पत्रकं एका बिल्डरकडून वाटण्यात येत होती। ही पत्रकं पोलिसांच्या हाती पडल्यानं अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयात जाऊन या स्वस्त घरांबाबत विचारणा करण्यास सुरुवात केल्यानं ठाणे पोलीस आयुक्तालयातील अधिकारी चक्रावले। हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर गेला आणि पोलीस विभागाकडून पोलिसांसाठी स्वस्त घर बांधण्याची परवानगी कुठल्याही बिल्डरला दिली नसल्याचं समोर आलं। त्यानंतर आता ठाणे पोलिसांच्या मानव संसाधन विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांनी एक पत्रक काढलंय। त्यात पोलिसांनी स्वस्त घरांच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलंय। याच पत्राच्या शेवटी अशा बिल्डरकडून पोलीस कर्मचारी फसवले गेल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्याची राहील, त्यास पोलीस आयुक्त कार्यालय जबाबदार राहणार नाही अशी देखील सूचना देण्यात आली आहे। पोलिसांकडून अशी पोलिसांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। तर ज्या शहरात पोलीसच फसवले जाण्याची शक्यता आहे तिथे सर्वसामान्य व्यक्तीचं काय असा देखील सवाल उपस्थित होतोय। बाबा उद्या फी भरावीच लागणार, पैसे पाठवू कसे? सोपं, ईजीएसबी मध्ये खातं आहे। हो आहे। गुड, एटीएम कार्ड आहे। मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा। बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबी चे एटीएम कार्ड वापरू शकता। बाबा पैसे मिळाले, आता बँकिंग इज नो टेन्शन यार। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली। वादग्रस्त विधान केल्यामुळे आव्हाड यांच्यावर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली होती। नागपूर अधिवेशन संपेपर्यंत ही कारवाई राहणार होती, मात्र आव्हाड यांना आता दिलासा मिळालाय। गुरुवारी कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले असता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार चकमक उडाली होती। मुख्यमंत्री बोलत असताना छगन भुजबळ उभे राहून सरकारकडून निवेदनाची मागणी करत असतानाच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी त्यास आक्षेप घेतला। त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमकपणे वादग्रस्त विधान केल्यानं संघर्ष पेटला। सत्ताधारी सदस्य वेलमध्ये उतरले आणि आव्हाड यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली। त्यानंतर सभागृहाचं कामकाज प्रथम 10 मिनिटं आणि त्यानंतर 2 वेळा प्रत्येकी 15 मिनिटं असं तहकूब करण्यात आलं। कामकाज सुरू होताच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आव्हाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर करण्यात आला। या कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादीनं शुक्रवारी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता। अंतर्गत वादातून एका रिपाई कार्यकर्त्याची 5 जणांनी घरात घुसून धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील कळवा परिसरातील घोलाईनगर इथं घडली। भास्कर कदम असं मृत पदाधिकाऱ्याचं नाव असून या हल्ल्यात अन्य 4 जण जखमी झालेत। ही हत्या राजकीय वैरातून झाली नसल्याचा दावा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना इंदिसे आणि कळवा पोलिसांनीही केला आहे। या घटनेनंतर कळवा भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला असून या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। कळवा परिसरातील मोहलाईनगर झोपडपट्टीत राहणारे कदम रिपाईचे कळवा प्रभाग अध्यक्ष होते। सोमवारी रात्री आपल्या शेजाऱ्यासह प्रातपविधीसाठी जात असतानाच याच परिसरात राहणाऱ्या कांबळे यानं त्यांना दगड फेकून मारला। त्यानंतर रात्री 11:30 कदम यांनी याबाबत कळवा पोलिसात गुन्हा दाखल केला। त्यानुसार पोलिसांनी शिंदे आणि कांबळे याचा शोध घेतला पण दोघेही पसार झाले। हा वाद मंगळवारी पहाटे पुन्हा भडकला। भांडण करणाऱ्या कांबळेसह अन्य 5 जणांनी भास्कर कदमच्या घरात घुसून चाकू सुरे आणि तलवारी इत्यादी शस्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात कदम यांचा मृत्यू झाला तर स्मिता मुंगेकर, गुड्डू उर्फ निलेश सोनावणे, किरण साठे आणि अतुल भंडारी हे गंभीर जखमी झाले। जखमींवर कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली।
आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकल अपघातात गँगमनचा मृत्यू. संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांचा ठाणे स्थानकात रेल रोको. किंगकॉंग टोंगरीपाडा रहिवाशांचा ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा. पाणी कनेक्शन दिलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी स्वस्त. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.